start the another important topic of the transporting plants, that is osmosis. बघा काल आपण चॅप्टर मध्ये डिस्कस करत होतो वॉटर पोटेन्शियल. वॉटर पोटेन्शियल बद्दल आपण असं बोललो होतो की द केमिकल पोटेन्शियल ऑफ द वॉटर. वॉटर मध्ये जे काही केमिकल पोटेन्शियल आहे त्याला आपण जनरली काय म्हणतो, वॉटर पोटेन्शियल. ठीक आहे, जनरली आपण असं शिकलो होतो की प्युअर वॉटरचं जे वॉटर पोटेन्शियल आहे इट इज ऑलवेज झिरो, ते झिरो असतं. आणि ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये सोलिड ऍड करतो तर त्यावेळेस त्या प्युअर वॉटरचा वॉटर पोटेन्शियल हा डिक्रीज व्हायला लागतो अँड इट बिकम निगेटिव्ह, तो निगेटिव्ह होतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट शिकवली होती का जे काही वॉटरचे मुवमेंट आहे ते नेहमी लेस वॉटर पोटेन्शियल कडून व्हेरी लेस सॉरी लेस निगेटिव्ह वॉटर पोटेन्शियल कडून व्हेरी लेस निगेटिव्ह वॉटर पोटेन्शियल कडे होते. ठीक आहे, सो आज आपण जो पार्ट स्टार्ट करणार आहे तो आहे ऑस्मॉसिस. ठीक आहे, बघा बाळांनो ऑस्मॉसिस आपण कशाला बोलतो. ऑस्मॉसिस म्हणजे काय, इट इज अ फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल. इथं सॉल्वंट मॉलिक्यूलचा फ्लो होतो फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडून थ्रू ए सेमी परमिएबल मेम्ब्रेन, एका सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून, याला आपण जनरली काय बोलतो ऑस्मॉसिस. ठीक आहे, म्हणजे वॉटरची मुवमेंट होईल पण कुठून कुठं, लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडून. इथे एक सिंपल एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करा, ऍक्च्युली हा जो एक्सपेरिमेंट आहे दॅट इज थिसल फनेल एक्सपेरिमेंट, हा एक्सपेरिमेंट तुम्ही ट्वेल्थ मध्ये सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह चॅप्टर मध्ये पण शिकलेला आहे आणि आपण हा एक्सपेरिमेंट इथं ऑस्मॉसिस पार्टवरती घेणार आहे. बघा बघा आपण काय केलं, एक थिसल फनेल घेतली, तिला रिव्हर्स फॉर्मॅट मध्ये ठेवलेली आहे आणि तिला एका बिकर मध्ये ठेवलंय आपण, बट मध्ये एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावलेली आहे. ठीक आहे, तुम्ही सेमी परमिएबल मेम्ब्रेन कुठल्याही अॅनिमलचं ब्लॅडर यूज करू शकता. ठीक आहे, तर अॅनिमल ब्लॅडर आपण इथे वापरलाय कसरता आणि इथे वॉटर आणि इथे सुक्रोज सोल्युशन. आता वॉटर आणि सुक्रोज सोल्युशन याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेट कोण आहे, सुक्रोज सोल्युशन आणि इथं काय आपल्याकडं वॉटर. आता काही कालावधीनंतर काय होईल का, हे जे वॉटर आहे की वॉटर या फनेल मध्ये एंटर करायला सुरुवात होईल. ओके, म्हणजे हे लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडून व्हायला सुरुवात होईल. कुठपर्यंत, अंटिल द कॉन्सन्ट्रेशन दॅट इज अंटिल द इक्विलिब्रियम इज रिच, जोपर्यंत दोघांमध्ये काय येत नाही कॉन्सन्ट्रेशन बद्दलचं इक्विलिब्रियम येत नाही, म्हणजे दोघांचं कॉन्सन्ट्रेशन जोपर्यंत काय होत नाही सेम होत नाही तोपर्यंत वॉटरचे मुवमेंट तिथं काय होत नाही कंटिन्युअस होत राहील. एकदा इक्विलिब्रियम कंडिशन आली, सुक्रोज सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन जर काय झालं इक्वल झालं तर हे सुक्रोज सोल्युशनचा जो पार्ट आहे हा इथं काय लावेल, प्रेशर अप्लाय करेल आणि त्याच्यामुळे काय होईल वॉटरची जी काही एंट्री आहे ती स्टॉप होईल. ठीक आहे, ते सिंपल गोष्ट लक्षात घ्या की ऑस्मॉसिस म्हणजे काय, मुवमेंट ऑफ वॉटर ओके ऑर सॉल्व्हेंट फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन थ्रू ए सेमी परमिएबल मेम्ब्रेन, यालाच आपण काय बोलतो ऑस्मॉसिस. एक सिंपल एक कन्सिडर करा बाळांनो, समजा काय झालं मी एक मिरची खाल्ली कन्सिडर करा, तर माझ्या माउथ मध्ये ऑलरेडी सलायव्हा वगैरे असेल आणि त्याच्यानंतर जे काही ती चिली ओके, तर त्याच्यामुळे माझ्या माउथ बकल कॅव्हिटी मध्ये ओरल कॅव्हिटी मध्ये थोडस तिखटपणा जाणवत असेल. आता मी काय करणार, आता इथं कॉन्सन्ट्रेशन तर जास्त झालं ओके बकल कॅव्हिटी मध्ये, मग आता मी काय करणार वॉटर ऍब्सॉर्ब करणार. आता वॉटर कन्सिडर केलं तर कॉन्सन्ट्रेशन कमी असेल आणि आतल्या रिजन मध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त, म्हणजे मी परत वॉटरचे मुवमेंट करून घेतोय कुठून कुठं, लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे ओके, यालाच आपण काय बोलतो ऑस्मॉसिस. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा ऑस्मॉसिसचे बेसिक दोन टाईप पडतात, एक एंडोऑस्मॉसिस आणि एक्झोऑस्मॉसिस. एक सिंपल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊन ठेवा ओके. समजा बघा हे एक बिकर आहे, या बिकर मध्ये आपण थोडस पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण रेझिन्स मनुका घातलं. आता मनुका जरी घेतला आपण तर ती एक सेलच आहे कन्सिडर करा ओके, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये सायटोप्लाझमिक कंटेंट असणार आहे, डिफरंट टाईपचे सोल्युट असणार आहे. हे जे काही सोल्युशन तुम्ही घेतलंय ते हायपोटोनिक आहे. हायपोटोनिक आहे म्हणजे या सेलच्या सायटोप्लाझम पेक्षा याचं कॉन्सन्ट्रेशन कमी, आणि आता हा मनुका तुम्ही त्याच्यामध्ये टाकलाय तर काही कालावधीनंतर काय होईल का, हे जे पाणी, कारण आपलं ऑस्मॉसिस काय सांगतं की वॉटरचे मुवमेंट होणार आहे कुठून कुठं, लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे, या सीड मध्ये यायला किंवा या रेंज मध्ये यायला सुरुवात होईल आणि हे कंडिशन अशी काय हा जो काय मनुका आहे तो असा स्वेल होईल. ठीक आहे, आता हा मनुका स्वेल होईल तर कितपर्यंत स्वेल होईल, जोपर्यंत याचा आणि याचं वासन म्हणजे हे वॉटर तिथपर्यंत त्याच्यामध्ये एंट्री करेल आणि वॉटर याच्यामध्ये एकदा आलं की हेच वॉटर या वॉल्व्हवरती
इक्वल अपोजिट प्रेशर लावायला सुरुवात करेल आणि जो प्रेशर म्हणजे हा जो प्रेशर इथे आतमध्ये क्रिएट होईल दॅट इज कॉल्ड एज ऑस्मॉटिक प्रेशर. तो प्रेशर कुठला असेल? ऑस्मॉटिक प्रेशर. आणि तेवढाच त्याला ऑस्मॉटिक प्रेशर जो आहे त्या वॉटरने लावलेला प्रेशर कुणावरती लावलाय तो प्रेशर त्याने लावलाय वॉल वरती दॅट इज कॉल्ड एज अ वॉल प्रेशर. मग मी म्हणू शकतो का जितका प्रेशर ऑस्मॉटिक प्रेशर जितका आहे तितकाच प्रेशर या वॉल वरती लागतोय. याचा अर्थ मी काय सांगू शकतो की ऑस्मॉटिक प्रेशर इज इक्वल टू काय असणार? वॉल प्रेशर असणार. ठीक आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट याच्यामुळे सेल काय होणार? थुंकणार, दॅट इज टर्जिड बनणार. आणि याचाच अर्थ टर्जिडिटी साठी रिस्पॉन्सिबल असणार जो प्रेशर आहे दॅट इज कॉल्ड एज ए टर्गर प्रेशर. त्याला आपण काय म्हणू शकतो? टर्गर प्रेशर. म्हणजे मी सिंपल पद्धतीने सांगू शकतो की जितकं ऑस्मॉटिक प्रेशर आहे तितकाच वॉल प्रेशर असेल, जितकं वॉल प्रेशर असेल तितकाच टर्गर प्रेशर असेल. ठीक आहे. आता कंडिशन उलटी करा. काय करा? मनुका घ्या. आणि त्याला तुम्ही कशामध्ये ठेवा? कोल्ड ड्रिंक मध्ये ठेवा. ठीक आहे. आता कोल्ड ड्रिंक समजा तुम्ही घेतलं तर ते कोल्ड ड्रिंक मनुक्यापेक्षा थोडस कसं असेल? हायपरटोनिक कंडिशन असेल. मग आता हा मनुका इथं काय करणार? जर तुम्ही व्यवस्थितपणे ऑब्झर्व केलं तर हा मनुका इथून आपली ऑस्मोसिसची डेफिनेशन काय? वॉटरची मुवमेंट होणार आहे. आता कॉन्सन्ट्रेशन मनुक्याचं कमी, मनुक्याचं सायटोप्लाझमचं कमी, बाहेर कॉन्सन्ट्रेशन जास्त, म्हणून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे काय होणार? वॉटरचे मुवमेंट होणार. कळतंय? मग वॉटरचे मुवमेंट जर इथून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे झाली तर दॅट इज कॉल्ड एज एक्झॉस्मॉसिस. त्याला आपण काय म्हणतो? एक्झॉस्मॉसिस. आणि इथं जे चाललं होतं हायपोटोनिक सोल्युशन बद्दल ते काय होतं? एंडॉस्मॉसिस. इथं सेल काय बनत होती? टर्जिड बनत होती, फुगत होती. पण इथं सेल कशी बनणार? फ्लॅसिड बनणार. लक्षात ठेवा, सेल कशी बनणार? फ्लॅसिड बनणार. ओके. इथून वॉटर बाहेर येईल. ओके. आणि कुणाकडे एंटर करेल? कोल्ड ड्रिंक कडे एंटर करायला सुरुवात करेल. तर अशा पद्धतीने ही काय होतं आपल्याकडं? आणि त्या सेलच्या साईज मध्ये काय येईल? चेंज येईल. तर अशा पद्धतीने हा पार्ट होता आपल्याकडे अबाउटिंग ऑस्मॉसिस. ओके. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, आयसोटोनिक सोल्युशन समजा असेल, आयसोटोनिक सोल्युशन. ओके. तर आयसोटोनिक सोल्युशन मध्ये काय होईल की ज्यावेळेस आपण ती सेल प्लेस करू तर त्याच्या साईज मध्ये कुठलाही चेंज येणार नाही. ओके. आणि वॉटरची मुवमेंटही होणार नाही, कारण सोल्युशन कसं आहे? आयसोटोनिक. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस सोल्युशन आयसोटोनिक असेल तर सेलच्या साईज मध्ये, प्लांट सेलच्या साईज मध्ये किंवा अॅनिमल सेलच्या साईज मध्ये कुठलाही चेंज येणार नाही जर सोल्युशन आयसोटोनिक आहे. दुसरी गोष्ट मी इथं सांगितली तुम्हाला की जर सोल्युशन हायपोटोनिक आहे तर सेल जी आहे ती काय होणार आहे? स्वेल होणार आहे. ओके. पण अॅनिमल सेल जी आहे ती बस्ट होणार आहे. अॅनिमल सेल बस्ट का होईल? कारण तिला सेल होत नाही, म्हणून ती इझिली काय होईल? बस्ट होईल. लक्षात ठेवा, ज्यावेळेस सेल कशा म्हणजे अॅनिमल सेल कशा ठेवली जाईल? हायपोटोनिक सोल्युशन मध्ये. आणि ज्यावेळेस सोल्युशन कसं असेल? हायपोटोनिक असेल. हायपोटोनिक याचा अर्थ काय? त्यावेळेस ती सेल बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल आणि त्या सोल्युशन मध्ये आपण सेल ठेवलेली आहे तर ते काय होईल? तिथं ती सेल आहे ती श्रिंक होईल, तिचं प्रोटोप्लाझम श्रिंक व्हायला सुरुवात होईल. सिंपल कन्सिडर करा, एक्झॉस्मॉसिस होईल, दॅट इज अ प्लाझ्मोलायसिस कंडिशन तिथं क्रिएट होईल. आणि जे काही प्लाझ्मोलायसिस कंडिशन तिथं क्रिएट होईल. पण जर तुम्ही अॅनिमल सेल तिथं ठेवली, तुम्ही एक सोपा एक्सपेरिमेंट करून बघा. तुम्ही आईस घ्या आणि हातावरती ठेवा. 2 मिनिटं तुम्ही ज्यावेळेस तो आईस हातावरती ठेवा तर तुमचे जे काही फिंगर्स वगैरे त्याच्यावरती तुम्हाला असे रिंकल्स अपीयर होतील आणि तसेच रिंकल्स आपल्याला त्या अॅनिमल सेलवरती दिसतील. अँड दॅट इज कॉल्ड ऍज अ क्रीमेशन. ओके. त्याला आपण काय बोलतो? क्रीमेशन. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने काय की दॅट इज ऑल अबाउट दी सेल वेड प्लेस इन हायपोटोनिक सोल्युशन. प्लांट सेल बद्दल मी तुम्हाला सांगितलं काय होईल आणि अॅनिमल सेल बद्दल सांगितलं काय होईल. ठीक आहे. या दोन गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. सो हियर वी कम्प्लीट अ पार्ट दॅट इज अ ऑस्मॉसिस. ओके स्टुडंट्स, तर बघा आता इथे आपण जो पार्ट डिस्कस करणार आहे तो आहे इम्बिबिशन. बघा आतापर्यंत आपण डिस्कस करतो होतो व्हॉट आर द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. मग आपल्याला माहिती आहे डिफ्युजन, फॅसिलिटेटेड डिफ्युजन, ऑस्मॉसिस. ओके. हे सगळे ट्रान्सपोर्टचे वेज आहेत. तसंच आणखी एक वेज आपण डिस्कस करणार आहे, दॅट इज इम्बिबिशन. बघा बाळांनो, इम्बिबिशन काय? इट इज ऍडसॉर्प्शन ऑफ द वॉटर मॉलिक्युल. हे वॉटर मॉलिक्युलचं झालेलं ऍडसॉर्प्शन, हे डिपॉझिशन आहे ऑन द हायड्रोफिलिक सर्फेस. एखाद्या हायड्रोफिलिक सर्फेस वरती विच रिझल्ट इन टू द स्वेलिंग. आणि ज्याच्यामुळे त्या हायड्रोफिलिक सर्फेसचं काय होत आहे? स्वेलिंग क्रिएट होत आहे, दॅट इज कॉल्ड एज ए इम्बिबिशन. ओके. आता इम्बिबिशन म्हणजे ह्याचे दोन पार्ट. ओके. म्हणजे इम्बिबिशन मध्ये दोन पार्ट सबस्टन्सेस इन्व्हॉल्व्ह होतात. एक इम्बिब बंट होतो आणि एक इम्बिब बेंट होतो, ज्याच्यावरती जाऊन तो वॉटर मॉलिक्युल डिपॉझिट होणार तो सबस्टन्स म्हणजे इम्बिब बंट. म्हणजे तो वूड इम्बिब बंट आहे आणि लिक्विड इम्बिब बेंट आहे, म्हणजे ते वॉटर काय? इम्बिब बेंट आहे.
इनहिबिशन ले याचे काही सिग्निफिकन्स आहे का जे काही प्री हिस्टॉरिक मॅन होते ओके म्हणजे जे नियंडरथल मॅन वगैरे होते ते मॅन ह्या जे काही स्वेल झालेले वुड्स आहे त्यांचा यूज एखाद्या रॉक वगैरे ब्रेक करण्यामध्ये यूज करत होते ठीक आहे म्हणून लक्षात ठेवा का इनहिबिशन जे हे सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतं इन द व्हॉट वी कॉल एज ब्रेकिंग ऑफ रॉक्स ओके अँड ऑल्सो प्लेज एन इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन ऑफ सॉइल आणि सॉइल फॉर्मेशन मध्ये सुद्धा कारण रॉकचं विदरिंग वगैरे झालं ब्रेकिंग झालं की सॉइल फॉर्मेशन मध्ये त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की जितकं वॉटर त्याच्यावरती डिपॉझिट होतं त्या हायड्रोफिलिक सर्फेस वरती तितकं कधीही त्या हायड्रोफिलिक सर्फेसची ओके म्हणजे बंटची काय होत नाही स्वेलिंग होत नाही ओके कारण वॉटर जे ऍब्सॉर्ब होतं ते खूप मायन्यूट वॉटर ऍब्सॉर्ब होतं त्याच्यामुळे तेवढी जेवढं वॉटर ऍब्सॉर्ब होतं तेवढंच काय होतं स्वेलिंग होतं मॅक्झिमम किती वॉटर जरी त्याच्यावर जाऊन डिपॉझिट झालं तरी तेवढ्या प्रमाणामध्ये म्हणजे जितकं वॉटर त्याच्यावर तुम्ही ऍड केलं तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला कधी स्वेलिंग दिसू शकत नाही ओके कारण वॉटर ऍब्सॉर्ब होतं ना कॅपिलरी रिएक्शन वॉटर काय होतं ऍब्सॉर्ब होतं लक्षात ठेवा ओके आणि प्लांट नेहमी कॅपिलरी वॉटर युज करतं फॉर दी वॉटर कॉल्ड ऍज अ मेटाबॉलिझम ओके त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस ते वॉटर ऍब्सॉर्प्शन करतो तो सबस्टन्स म्हणजे ती बॅट समजा तुम्ही कन्सिडर करा की क्रिकेट बॅट आहे आणि ती बॅट समजा एखाद्या रेनफॉल कंडिशन मध्ये बाहेरच पडलेली ओके आणि खूप सारा रेनफॉल त्याच्यावरती झाला त्याच्यामुळे काही कालावधी होतं ती बॅट स्वेल होती ओके हा फेनॉमेनॉन दॅट इज इनहिबिशन मात्र ती बॅट स्वेल झाली आता रेनफॉल तर खूप सारा झालाय पण तेवढ्या प्रमाणात ती बॅट स्वेल नाही झाली ओके बॅट स्वेल झाली हे मानवी ओके पण खूप कमी प्रमाणामध्ये ओके याचं सिम्पल मिनिंग काय का ज्यावेळेस ते ऍब्सॉर्प्शन चालू असतं त्यावेळेस त्या वुड मध्ये असणारी जी काही हीट आहे ती सुद्धा काय होत राहते बाहेर जात राहते दॅट इज कॉल्ड एज हीट ऑफ वेटिंग आणि हेच रिझन आहे हीट ऑफ वेटिंग ज्याच्यामुळे काय होतं जितकं म्हणजे किती मॅक्झिमम वॉटर त्याच्यावरती हायड्रोफिलिक सर्फेस वरती डिपॉझिट झालं तरी तेवढ्या प्रमाणामध्ये ते जे काही हायड्रोफिलिक सर्फेस आहे याची स्वेलिंग दिसत नाही ओके त्याच्यानंतर इनहिबिशन ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन सीड जर्मिनेशन इनहिबिशन सीड जर्मिनेशन मध्ये रोल प्ले करतात कारण जितकं इनहिबिशन प्रेशर क्रिएट होतो म्हणजे वॉटर ऍब्सॉर्प्शन झाल्यानंतर ऍब्सॉर्ब झाल्यानंतर एक इनहिबिशन प्रेशर क्रिएट होतो आणि त्याच्यामुळे जे काही डॉर्मंट सीड आहे त्याच्यावरती प्रेशर क्रिएट करतात त्याच्यामुळे सीडलिंग्सचं त्याच्यातून इरप्शन होतं दॅट इज कॉल्ड ऍज ए सीड जर्मिनेशन ओके म्हणून लक्षात ठेवा की हे सीड जर्मिनेशन मध्ये रोल प्ले करतं इट इज वन ऑफ द टाइप ऑफ डिफ्युजन सीड जर्मिनेशन जे काय आपल्याकडं इनहिबिशन हा एक टाइपचं डिफ्युजन सुद्धा आहे ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं वाटते जे इनहिबिशन होणार आहे इनहिबिशन त्याच वेळेस पॉसिबल आहे ज्यावेळेस दोन सर्फेस म्हणजे ते वॉटर आणि ते जे काही वूड आहे या दोघांमध्ये एक वॉटर पोटेन्शियलचं काय क्रिएट झालेलं असेल ग्रेडियंट क्रिएट झालेलं असेल डिफरन्स तयार झाला असेल तर आणि तरच ते काय होतं हायड्रोफिलिक सर्फेस काय होतो होऊ शकतो स्वेल होऊ शकतो अदरवाईज वॉटर पोटेन्शियल ग्रेडियंट नसेल तर इनहिबिशन ते होऊ शकत नाही ओके इनहिबिशन ते तो फक्त हायड्रोफिलिक सर्फेस दाखवू शकतो हायड्रोफोबिक सर्फेस कधीही इनहिबिशन दाखवू शकत नाही म्हणून लक्षात ठेवा लिग्निन सारखा लिग्निनने ज्या ज्या काही गोष्टी बनलेल्या असतील ओके त्या सगळ्या सेल्स वगैरे किंवा सेल वॉल पार्ट हे काय दाखवू शकत नाही इनहिबिशन दाखवू शकत नाही ठीक आहे अशा पद्धतीने आणि इनहिबिशन मुळे क्रिएट झालेला जो प्रेशर आहे त्याला आपण काय बोलतो इनहिबिशन प्रेशर सो हियर वी कम्प्लीट द पार्ट दॅट इज अ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट